नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवर मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, एका पुन्हा एकदा नवीन जाहिरात आलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जीएमसी कोल्हापूर इथे ही जाहिरात आलेली आहे. 10वी 12वी पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जी आहे तर ती जाहिरात असणार आहे. तर आता आपण बघूया या जाहिरातीमध्ये काय काय असणार आहे. लक्षात घ्या, पगार 15,000 पासून तर 63,200 पर्यंत हा पगार असणार आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे. बघा जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे बघूया. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ शैक्षणिक वैद्यकीय संशोधन मुंबई अंतर्गत राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाला राजे सर्वोपचार रुग्णालय, बर का, दोन याच्यासाठी आलेली, एक हे आणि एक हे दोन हॉस्पिटल आहेत, यांच्यासाठी ही वॅकन्सी असणार आहे. गट क संवर्गातील आहे मित्रांनो. काय? गट ड संवर्गातील म्हणजे क्लास 4 साठी ही पदं आलेली आहेत. या पदांना 31 ऑक्टोबर पासून आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि हे चालणार आहेत 20 नोव्हेंबर पर्यंत हे चालणार आहेत. आणि ही परीक्षा कोण घेणार आहे यांची जबाबदारी आयबीपीएस कडे दिलेली. म्हणजे खूप साऱ्या परीक्षा टीसीएस घेत असतं, परंतु आयबीपीएस पॅटर्न नुसार आणि आयबीपीएस पॅटर्न नुसारच ही परीक्षा जी आहे तर ती इथं असणार आहे. बघूया सगळ्या गोष्टी. बघा कोणकोणती पद आहेत. बघा, पद नंबर 1 प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयामध्ये आहे हे. ओके, पुढे हे कुठे असणार आहे? राजश्री शाहू महाराज संस्था. वेतन काय? S6 19,963,208 जागा आहे. पुढे आहे शिपाई. कुठे? छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय. S1 15,000 ते 47,000 3 जागा आहेत. पुढचं पद आहे मदतनीस रुग्णालय मधलं. हे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय इथं ही ड्युटी असणार आहे तुमची. S1 ची सॅलरी आहे 15,000 ते 47,600 7 जागा आहेत मित्रांनो. एक्स-रे परिचर हे पण प्रमिला राजे मध्येच आहे. पुढे आहे यांचं S1 सॅलरी आहे 15,000 ते 47,600 आणि 7 जागा आहे. किती? 7 जागा आहे. आणखी बाकी मित्रांनो, शिपाईच्या जागा आहेत प्रमिला राजे हॉस्पिटलमध्ये. प्रयोगशाळा परिचर्च्या प्रमिला राजे हॉस्पिटलमध्ये शिपाईच्या इथं 8 जागा आहेत आणि इथं 3 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात. आणखी जागा उरलेल्या आहेत मित्रांनो, खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत. स्वच्छता परिचर रुग्णालयमध्ये प्रमिला राजे इथे S1 सॅलरी असणार आहे 4 जागा. पुढे अपघात सेवक च्या किती जागा आहेत? 5 जागा आहेत. वाहन चालकाच्या किती जागा आहेत? 7 जागा आहेत. आणि कक्ष सेवक आहे हे. कक्ष सेवक घ्या मित्रांनो, कक्ष सेवक याच्या जागा 56 आहेत. सगळ्यात जास्त जागा या कक्ष सेवक याच पदाच्या आपल्याला इथं जे आहे तर ते पाहायला मिळतात. वयोमर्यादा जर पाहिली, वयोमर्यादाचा दिनांक आहे 30/9/2024. या दिवशी तुमचं वय पूर्ण पाहिजे. 18 ते 38 वाले अप्लाय करू शकतात ओपन मध्ये. आणि कॅटेगरी वाल्यांना मॅक्सिमम 43 वर्षाची लिमिट जी आहे तर ती इथं मिळणार आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो? 1, 2, 3 आणि 4 असे 4 विषय असतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे विषय असतील. यांना 50x25 प्रश्न असं असणार आहे आणि 120 मिनिटं म्हणजे जवळपास तुम्हाला 2 तासाचा एवढा जो आहे तर तो वेळ इथं मिळणार आहे. मग आयबीपीएस पॅटर्न कसा असतो याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जाणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. पुढे महत्वाच्या तारखा जर पाहिला, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख जर पाहिली तर ती आहे 31/10/2024. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक असेल तो असेल 20 नोव्हेंबर. म्हणजे 31 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर पर्यंत हे जे अर्ज आहेत तर ते संपूर्ण अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत. परीक्षा शुल्क पाहूया. परीक्षा शुल्क आहे 1,000 आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये एवढं जे आहे तर ते परीक्षा शुल्क आपल्याला इथं बघायला मिळते. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, आयबीपीएस पॅटर्न नुसार जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जी आपली सरळ सेवा भरती बॅच आहे तर ती तुम्ही नक्कीच जॉईन केली पाहिजे. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉल करा किंवा आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही बॅच जी आहे तर ती परचेस करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.